ठिकाणी निकराळजीपणा दिसतोय. काल रात्री 8:30 ते 10:11-12 मध्ये ह्या निकम कंपनीमधून त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी वायुगळती झाली आणि पूर्ण अंबरनाथचा पूर्व भाग अदृश्यमय झाला होता आणि लोकांना खूप त्रास झाला. आज अधिकारी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो, त्यांनी सांगितलं की या निष्काळजीपणामुळे झालेलं आहे. गेले 2-4 महिने इथल्या 5-6 कंपन्या बंद होत्या, पुन्हा त्या चालू झालेल्या त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या आम्ही आज सर्वच नागरिकांनी सांगितलं की बाबा त्या सर्व कंपन्या बंद करा, जेणेकरून आमच्या या पूर्व भागातील आणि बाजूची जी काही मोरली गाव आहे त्या गावाला त्रास होतोय. त्यासाठी आज आम्ही सर्वच अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, ज्या ज्या कंपन्या ह्या ठिकाणी केमिकल आहेत त्या नेमकुल आहेत का तेही पहा, आपले अधिकाऱ्यांना ऑब्झर्वेशन करून ज्या कंप्लेंट अधुरी असतील तेही करून घेण्याचं आम्ही आज या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मी डायरेक्ट साहेबांचे मुख्यमंत्री साहेबांना या ज्या कंपन्या आहेत जे कंप्लेंट करून न करता चालू केलेले आहेत त्यांची मी स्वतः कंप्लेंट करणार आहे. आता तुम्ही अधिकाऱ्यांना आलेलं घासलं या ठिकाणी त्यांची निष्काळजीपणा म्हणून काय सांगा? हे बघा, यांचे जे अधिकारी आहेत नियमाप्रमाणे दररोज किंवा एक दिवसाआड प्रत्येक कंपनीमध्ये ते नियमाप्रमाणे कंपनी चालू आहे का नाही, त्यांचे सगळे काळजी घेतात का नाही ते कंपनीधारक केमिकल तर ते बघणं गरजेचं आहे. आज त्यांच्या एका निष्काळजीपणामुळे लाखो लोकांचे जीव गेले असते, त्यासाठी त्यांची जबाबदारी आहे ना. आज ते असं म्हणू शकत नाही यांच्या निष्काळजीपणा आहे, या कंपनीत कोणी वॉचमॅन पण नव्हता काल, मग ही जबाबदारी कोणाची? मालकाला किंवा कंपनीधारक व्यवस्थित काम करतोय न करतोय हे त्यांच्या अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे ना.